2015 साली आलेल्या नांदा सौख्य भरे या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेत स्वानंदी आणि इंद्रनील या मुख्य भूमिका साकारणारे अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर ही जोडी प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडली होती. जवळजवळ वर्षभर या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या मालिकेनंतर ऋतुजा आणि चिन्मय पुन्हा कधीही एकत्र दिसून आले नाहीत, मात्र आता ही लाडकी जोडी पुन्हा एकदा एकत्र आली. ऋतुजाने तिच्या इंस्टाग्रामवर चिन्मय सोबतच्या काही स्टोरी शेअर केल्या. या स्टोरीवरून ती चिन्मय सोबत काहीतरी शूट करत असल्याचं कळतं. या स्टोरी मध्ये तिने चिन्मय सोबतचा काहीतरी शूट करत असतानाचा एक BTS व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत चिन्मय सोबत खूप दिवसांनी काम करते असं लिहिलंय. या स्टोरीवरून हे दोघंही कशासाठी एकत्र येणार आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडू लागला. नांदा सौख्य भरे या मालिकेतून ऋतुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि स्वानंद ही भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. तर चिन्मयची ही दुसरी मालिका होती. या मालिकेत सुनेला म्हणजेच ऋतुजाला खोटं बोललेलं अजिबात आवडत नसतं आणि ती घरी सून म्हणून आलेली सासूला आवडत नसतं. नांदा सौख्य भरे ही सासू सुने मधील नोकझोक प्रेम यांनी भरलेली कौटुंबिक मालिका होती. या मालिकेतील स्वानंद आणि इंद्रनील या जोडीने प्रेक्षकांचं खूपच मनोरंजन केलं. या मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधीही एकत्र पाहायला मिळाली नाही. या मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधीही एकत्र पाहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. आता ही जोडी एकत्र आली असून हे दोघे कशासाठी एकत्र आले हे मात्र गुलदस्त्यातच आहे. कुठे तुमचं डोक्यात कसला विचार सुरू आहे का? हा म्हणजे जस्ट असंच विचार करतोय. नक्की काही टेन्शन नाही ना. हे बघा, काही टेन्शन असेल तर शेअर करा. टेन्शन ना शेअर केल्याने कमी होत आणि मी तसंही तुम्हाला एकटं नाही सोडणार. सांगा काय झालं? दादा उगाच खूप खर्च केला दादाने आज. बरं तुमच्याच टाइमने माफ कर दो गरीब बायको को. बरोबर ना, तुम्ही माफ कर दो बायको. इधर आओ. चिन्मय आणि ऋतुजा हे दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. ऋतुजा आपले अनेक ग्लॅमरस फोटोज आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते, तर चिन्मय आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसेच अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. तर तुम्ही चिन्मय आणि ऋतुजाला एकत्र पाहण्यासाठी किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.